नमस्कार, जय महाराष्ट्र। आज व्हॅलेंटाईन डे। खरं तर व्हॅलेंटाईन डे हा संपूर्ण जगात एक प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो। त्याच्यामुळे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी लेट्सअपच्या सर्व प्रेक्षकांना व्हॅलेंटाईन डेच्या ॲडव्होकेट रुपाली पाटील म्हणजे मी आणि ॲडव्होकेट विजय सिंह ठोंबरे यांच्याकडनं दोघांकडनं खूप खूप शुभेच्छा। लेट्सअपच्या प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा। व्हॅलेंटाईन डे म्हणजे आपण एक प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करतो। ते प्रेम कसं असावं? तर ते प्रेम प्रामाणिक असावं, ते वास्तविक असावं आणि ते दिसण्यावर नसावं, तर त्या व्हॅलेंटाईन डेला तो परिपूर्ण असतो। आणि हाच संदेश आज आम्हाला तुम्हाला द्यायचा आहे। मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, त्याच्या आधी ॲडव्होकेट विजयसिंह ठोंबरे यांच्या प्रेमाची व्याख्या आपण जाणून घेऊया। नमस्कार, मी ॲडव्होकेट विजयसिंह ठोंबरे। लेट्सअपच्या प्रेक्षकांना व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा। जरी व्हॅलेंटाईन डे हा पाश्चात्य संस्कृतीचा एक भाग असला, तरी माझ्या मते प्रेमाची व्याख्या आहे की प्रत्येक भारतीयांनी, प्रत्येक आपल्या संस्कृतीचा भाग असणाऱ्या स्त्री पुरुषांनी, मुलामुलींनी प्रत्येक येणारा दिवस हा व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला तर आमच्या कोर्टातल्या बऱ्याचशाच केसेस कमी होतील, लोकांचे वाद कमी होतील, डिवोर्स कमी होतील। त्याच्यामुळं आज पुन्हा एकदा मी माझ्याकडून लेट्सअपचे जे प्रेक्षक आहेत त्यांना भरभरून व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देतो आणि त्यांनी दररोज व्हॅलेंटाईन डे साजरा करावा अशी आशा व्यक्त करतो। खऱ्या व्हॅलेंटाईनच्या दिवशी आता आमच्या खऱ्या प्रेमाची सुरुवात सांगायची तर ती फार भयान होती, कारण का प्रेमाचा तसा गंध माझ्याकडं कमीच आणि तसा वकील साहेबांची प्रॅक्टिस चालू असल्यामुळे प्रेमात किती अवघड संकटांना सामोरं जावं लागतं याचा आम्ही अनुभव घेतलेले लोक आहोत। परंतु माझ्या प्रेमाचा अनुभव हा माझ्या जेलपासून सुरू झाला, कारण का मी आंदोलनासाठी आणि लग्नाच्या आधी जेलला गेलेले आणि विजय माझ्यासोबत, मला सिनियर वकील म्हणून होते, ते तिथे मला सोडवण्यासाठी आले। आणि ते काम करत करत असताना म्हणजे लोकांचे प्रेमाचे अडलेले प्रश्न भांडणं सोडवता सोडवता आमच्या दोघांचं प्रेम झालं आणि आम्ही दोघं प्रेमाच्या बंधनात अडकलो। परंतु त्या बंधनात अडकत असताना आमचा प्रामाणिकपणा, विश्वास आणि जगा जगू द्या हा जो गुण मंत्र आहे, मूलमंत्र आम्ही त्याला म्हणतो, तो आम्हाला खूप फायदेशीर ठरला। आज आमच्या लग्नाला 12 ते 13 वर्ष झालेली आहेत आणि आम्ही अत्यंत आनंदाने, सुखाने, कधीतरी भांडण करून आमचा संसार छान चालू आहे। मुळात व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी कॉलेजच्या मुलामुलींचा जो व्हॅलेंटाईन डे असतो, तिथेही मुलींनी आपलं आत्मपरीक्षण करून किंवा आयुष्याचा पुढचा सुवर्णकाल लक्षात घेऊनच पावलं उचलली पाहिजेत। जसं वकील साहेबांनी सांगितलं की तुम्ही रोजचा दिवस व्हॅलेंटाईन डे साजरा करा म्हणजे जगा आणि जगू द्या, कारण का या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी अनेक लोक साजरा करताना दिसतात परंतु व्हॅलेंटाईन झाल्यानंतर ती टिकताना फार कमी दिसतात। ती टिकली पाहिजे आणि त्या टिकलेल्याचा जो रेशो येईल, जो पुढच्या वर्षी आपण बघून म्हणू शकतो की व्हॅलेंटाईन डे हा चांगल्या पद्धतीने साजरा झाला। त्याच्यामुळे माझी मुलींना, माझ्या मैत्रिणींना विनंती आहे की तुम्ही तुमचा व्हॅलेंटाईन डे ज्याच्याबरोबर साजरा करता किंवा जे तुमचा प्रेमाचं प्रतीक आहे त्याला समजून, त्याच्याशी प्रामाणिक राहून, विश्वासाने राहून जर तुम्ही तुमचं नातं फुलवलं तर त्याला कधीही तडा जात नाही आणि भांडण होत नाही। व्हॅलेंटाईन डेची व्यक्ती कशी असावी, काय असावी, माझ्यासारखी असावी का? निश्चितच माझ्या आयुष्यात तर तूच माझी व्हॅलेंटाईन आहे। परंतु एक असं सांगावं असं वाटतं की व्हॅलेंटाईन डे साजरा करताना फक्त कुठल्याही मुलीबाबतीत, मुलाबाबतीत असं नसावं। व्हॅलेंटाईन डे हा प्रत्येकात घरातल्या मुलांच्या बाबतीत असावा, आईवडिलांच्या बाबतीत असावा, मित्रमैत्रीण च्या बरोबर असावा, इतर जे आपल्या आयुष्यात सुखदुःखात येतात या सर्वांच्या बाबतीत व्हॅलेंटाईन डे साजरा करावा असं मला वाटतं। फक्त केवळ एक मुलगा आणि एक मुलगी आहे आणि त्यांनीच व्हॅलेंटाईन डे साजरा करावा तेवढा त्याला मर्यादित न ठेवता तो संपूर्ण कुटुंबाप्रती, समाजाप्रती, देशातल्या प्रत्येक नागरिकाप्रती साजरा करण्यात यावा अशी मी आशा व्यक्त करतो। पुन्हा एकदा आपल्या लेट्सअपच्या प्रेक्षकांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा। त्यांना येणारं जे आहे काळ जो आहे तो सुखसमृद्धी आरोग्याचा जावा अशी मी आशा व्यक्त करतो। व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी लेट्सअपच्या प्रेक्षकांना व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा। प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आनंदात, प्रेमात तुम्ही घालवावा हीच सदिच्छा व्यक्त करते। धन्यवाद। जय महाराष्ट्र।